नमस्कार विद्यार्थ्यांनो आजचा आपला टॉपिक आहे विभागीय आस्थापनाचे गुण त्यात आता पहिलं बघा प्रत्यक्ष नियंत्रण विभागीय आस्थापनामध्ये उपक्रमावर प्रत्यक्ष आणि संपूर्ण नियंत्रण हे सरकारचे असते आता विभागीय आस्थापनावर जे काही काम होणार जे काही नियंत्रण होणार प्रत्यक्ष असो की अप्रत्यक्ष म्हणजे काय संपूर्ण नियंत्रण हे कोणाचं राहणार आहे सरकारचं राहणार आहे नंबर दोन सरकारकडे थेट महसूल आता महसूल म्हणजे आपण तुम्हाला माहिती आहे की जो ॲन्युअल इन्कम वगैरे राहतो ठीक आहे आता तो कोणाकडे जाणार सरकारकडे जाणार विभागीय आस्थापनाचा महसूल सरकारी तिजोरीत थेट जमा केला जातो म्हणजे विभागीय आस्थापनाचा जो काही महसूल आहे ॲन्युअल इन्कम वगैरे जे काही आहे ते डायरेक्ट सरकारी तिजोरीत म्हणजे गव्हर्मेंट ट्रेझरीमध्ये डायरेक्ट जमा केला जातो नंबर तीन खर्च कमी विभागीय आस्थापनाचा कारभार सरकारद्वारे चालविला जात असल्यामुळे प्रशासकीय खर्च कमी येतो आता विभागीय आस्थापनाचा जो काही कारभार आहे जे काही कामकाज आहे ते कोण चालवणार आहे सरकार चालवणार आहे त्यामुळे या ठिकाणी प्रशासकीय जो काही खर्च आहे तो कसा कमी ठीक आहे नंबर चार निधीचा योग्य वापर म्हणजे जे काही गव्हर्नमेंटला जे काही विभागीय आस्थापनाला जो काही फंड मिळतो निधी मिळतो त्याचा या ठिकाणी योग्य वापर होतो आता बघा कठोर सरकारी नियंत्रण आणि देखरेख असल्यामुळे विभागीय आस्थापनामध्ये निधीचा गैरवापर होण्याची शक्यता अत्यंत कमी असते तर काय सांगितलं बघा कठोर सरकारी नियंत्रण म्हणजे या ठिकाणी जे काय नियंत्रण आहे कंट्रोल हे सरकारचं कसं स्ट्रिक आहे आणि देखरेख असल्यामुळे विभागीय आस्थापनामध्ये जो काय निधी मिळतो त्याचा गैरवापर होण्याची शक्यता अत्यंत कमी असते आता गैरवापर होण्याची शक्यता अत्यंत कमी असते असं सांगितलं ठीक आहे म्हणजे थोडंफार झालं तरी अत्यंत ती शक्यता कमी आहे ठीक आहे नंबर पाच पात्रताधारक कर्मचारी पात्रताधारक कर्मचाऱ्यांमार्फत विभागीय आस्थापनाची व्यवस्थापन आणि देखरेख केली जाते आता जे काही पात्रताधारक कर्मचारी आहेत म्हणजे जे आपण ज्याला म्हणतो की क्वालिफाईड स्टाफ जे आहे ठीक या आहे यामध्ये विभागीय आस्थापनाचे जे काही व्यवस्थापन आहे आणि जे काही देखरेख आहे ते ह्या पात्रताधारक कर्मचाऱ्यामार्फत केली जाते ठीक आहे नंबर सहा गुप्तता राखली जाते धोरणात्मक बाबींवर विभागीय आस्थापना जास्तीत जास्त गोपनीयता बाळतात काय सांगितलं या का ठिकाणी धोरणात्मक बाबींवर विभागीय आस्थापना जास्तीत जास्त गोपनीयता बाळतात सीक्रेसी आणि अत्यावश्यक वस्तू व सेवांची काळजी घेतात म्हणजे जे काय अत्यावश्यक वस्तू आहे जे काय सेवा आहे त्यांची काय घेतात काळजी घेतात म्हणजे या ठिकाणी गुप्तता राखली जाते दे 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 दोश। आता हे झालेली विभागीय आस्थापनाचे गुण म्हणजे जे काय पॉझिटिव्ह पॉईंट आहेत ते आपण हे गुणमध्ये बघितलेले ठीक आहे आता पुढं बघा विभागीय आस्थापनाचे दोष आता दोष म्हणजे काय जे काही विभागीय आस्थापनाचे जे काही निगेटिव्ह पॉईंट आहे निगेटिव्ह पॉईंट म्हणजे दोष आपण ते बघणार आहोत बघा नंबर एक कार्यवाहीमध्ये विलंब कार्यवाही विलंब विभागीय आस्थापना सरकारकडून नियंत्रित केल्या जातात आता आपण हे पाहिलेलं आहे की विभागीय आस्थापना हे कोणाकडून कंट्रोल केलं जातं की सरकारकडून नियंत्रित केलं जातं ते ते अधिकारांचे नेहमीच केंद्रीकरण असते म्हणून अधिकाऱ्यांच्या अत्याधिक केंद्रीकरणामुळे कार्यवाहीमध्ये विलंब होतो म्हणजे जे काही अधिकारी आहेत ते सेंट्रलायझेशन म्हणजे सेंट्रलमधून अपॉइंट होतात किंवा तिकडचं ऐकतात वगैरे ठीक आहे त्यामुळे का काय सांगितलं की अधिकाऱ्यांच्या अत्यधिक केंद्रीकरणामुळे कार्यवाही जे के काही आहे त्यात विलंब होतो कारण हे सरकार नियंत्रित करतं तर सरकार कुठून चालतं सेंट्रलमधून चालतं त्यामुळे विलंब होणार आहे नंबर दोन लाल फितशाही आणि नोकरशाही विभागीय आस्थापनांना नेहमीच लाल फितशाही आणि नोकरशाही या समस्या असतात त्यामुळे विश्वासार्हवर परिणाम होतो आता लाल फितशाही आणि नोकरशाही म्हणजे काय जो काय आता गव्हर्नमेंटमध्ये कधी आपल्याला तुम्हाला माहीत असे की जे काही काम का आहे ते कसं लेटच होतं उद्या व्हायच्या परवा होतं म्हणजे लेट होत राहतं लगेच होणार आहे का नाही म्हणजे दिरंगाई कामा दिरंगाई म्हणता येईल लालफी नोकरशाहीमध्ये काय कामामध्ये दिरंगाय नंबर तीन कमी पुढाकार विभागीय स्थापनाच्या कार्यपद्धतीवर आणि धोरणावर संसदेत नेहमी टीका होत असल्याने पुढाकार आणि कौशल्य यांना वाह नसतं आता जो काही विभागीय आस्थापनाचा जे काही कार्यपद्धती आहे जे काही धोरण आहे पॉलिसी वगैरे ते त्याबद्दल संसदेत नेहमी टीका होत राहते आता टीका होत राहत म्हणजे काय या ठिकाणी पुढाकार आणि कौशल्य यांना वाव नसतो त्यामुळे या ठिकाणी जो कोणी पुढाकार घेणार आहे का लवकर नाही ठीक आहे नेक्स्ट नंबर चार लवतिक लवचिकतेचा अभाव लवचिकतेचा अभाव सरकारच्या जास्त नियंत्रणामुळे आणि देखरेखीमुळे विभागीय आस्थापनाच्या कार्यपद्धतीत नेहमी लवचिकतेचा अभाव दिसून येतो तर या ठिकाणी काय सांगितलं आहे सरकारच्या जास्त नियंत्रणामुळे कसं सांगितलं आहे जास्त ठीक आहे म्हणजे जास्त नियंत्रणामुळे आणि देखरेखीमुळे विभागनीय विभागीय आस्थापनाच्या कार्यपद्धती जे काही कार्यपद्धती आहे त्यामध्ये नेहमीच लवतिक लवचिकतेचा अभाव आपल्याला दिसून येतो ठीक आहे कारण या ठिकाणी सरकारचं जास्त नियंत्रण आणि देखरेख आहे त्यामुळे नंबर पाच निर्णय घेण्यास विलंब प्रत्येक गोष्टीबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्र्याची किंवा सर्वोच्च अधिकाऱ्यांची मंजुरीची आवश्यकता असते आता ज्या ठिकाणी आता तुम्हाला माहिती आहे की विभागीय आस्थापनामध्ये जो काय डिसिजन घ्यायचा आहे जो काय निर्णय घ्यायचा आहे त्या ठिकाणी एक तर मंत्र्याची किंवा जो काही अधिकारी सर्वोच्च अधिकारी हां सर्वोच्च अधिकाऱ्याची मंजुरी आवश्यक आहे या ठिकाणी कनिष्ठ स्तरावरील अधिकारी कोणते निर्णय घेऊ शकतात का नाही या ठिकाणी कनिष्ठ स्तरावरील अधिकारी कोणते निर्णय घेऊ शकत नाही या ठिकाणी एक तर मंत्री पाहिजेत रिलेटेड डिपार्टमेंट किंवा सर्वोच्च अधिकारी पाहिजे तेच निर्णय घेऊ शकतात त्यामुळे या ठिकाणी निर्णय घेण्यास काय लागणार आहे विलंब लागणार आहे ठीक आहे नेक्स्ट नंबर सहा व्यावसायिकतेकचा अभाव व्यावसायिकतेकचा अभाव सार्वजनिक टीकेची भीती अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या आस्थापनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात ते या ठिकाणी काय सांगितले की व्यावसायिकचा अभाव आणि सार्वजनिक टीकेची भीती म्हणजे पब्लिक टीका टिप्पणी करतील किंवा जे काही अधिकारी जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या वारंवार बदल्या होत राहतात आता आज आहे इकडे तिकडे तिकडे आता वारंवार बदल्या होतात त्यामुळे काय जे काय आस्थापनावर जे कार्यक्षमता आहे त्याच्यावर परिणाम होतो म्हणजेच काय या ठिकाणी व्यावसायिकतेचा अभाव दिसून येतो आपल्याला ओके